बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कागल येथे खरडा भाकरी खाऊन केले आंदोलन. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान द्यावे या मागणीसाठी 24 ऑक्टोबर रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला होता. त्यावेळी कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान म्हणून 5,000 रुपये देण्याचे जाहीर केले होते. पण आता दिवाळी संपली तरीही कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेली बोनस रक्कम आज तगायत दिलेली नाही यांचाच निषेध म्हणून कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर खरडा भाकरी खाऊन बांधकाम कामगारांनी आंदोलन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निक्कम, पुंडलिकराव जाधव, जिल्हा संघटक रजनीकांत माने, जिल्हा अध्यक्ष सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष हलगेकर, सूर्यकांत लोंढे, जिल्हा सचिव राहुल दवडते, तालुका अध्यक्ष सचिन बिरंजे, इम्तियाज शेख, सागर कांबळे, महेश सुतार, विशाल सरवदे, शिवाजी नर्मदे, महेश डांगरे, गीता कांबळे, जयश्री कांबळे, चबुताई बिरांजे यांच्यासह बांधकाम महिला कामगार व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.